श्री शिवलीलामृत अध्याय 15 शंकराचार्य व मंडन मिश्र यांची कथा। श्री गणेशाय नमः। श्री गंगाधरा अर्धनारी नटेश्वरा नीळकंठा, तुझ्या इच्छे वाचून जीवाकडून काहीच होऊ शकत नाही असे म्हणून जे लोक तुला शरण येतात त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस व संसारसागरातून पार नेतोस। श्रीधराने अशी स्तुती व प्रार्थना केली तेव्हा शंकराने हृदयात प्रगट होऊन स्फूर्ती दिली व म्हटले, अरे ह्या कलियुगात पृथ्वीवर पाखंडी लोक आहेत, त्यांनी श्रुती स्मृती व पुराणे यातील धर्ममार्ग सगळा बुडविला आहे। त्यांच्या मताचे खंडन करण्यासाठी मी जो शंकर नावाने अवतार धारण केला त्याचे चरित्र आधुनिक लोकास कळत नाही, तू प्राकृत भाषेत ते सांग। शिवाने अशी प्रेरणा दिली म्हणून मी पुराणांच्या अर्थाचे विवरण करण्याचे काम एकीकडे ठेवून जगद्गुरु शंकराचार्य यांचे चरित्र वर्णन करणार आहे, तरी श्रोत्यांनी ते सावधानतेने श्रवण करावे। कल्पारंभी विधाताने जी महत आदितत्वांच्या सहाय्याने सृष्टी निर्माण केली तिच्या मार्गदर्शनासाठी ऋग्वेद यजुर्वेद व अथर्ववेद निर्माण केले, पण त्या वेदांचा अर्थ लोकांना कळत नव्हता म्हणून परमात्म्याच्या मनात दया उत्पन्न झाली। त्याने पाणिनी इत्यादी अवतार घेऊन शब्द व्याकरण तयार केले, मनू याज्ञवल्क्य इत्यादी स्मृती तयार केल्या व त्यांच्या आधाराने प्रजामध्ये व्यवस्था लावली। पुढे कलियुग आल्यावर मनुष्य अल्पायुषी होतील, त्यांच्याकडून श्रुतींचा अभ्यास होणे कठीण होईल, ते अज्ञानी होऊन सन्मार्ग टाकून दुःखी होतील म्हणून त्याने व्यासांचा अवतार घेतला व वेदांचे 4 भाग करून शिवाय महाभारत व 18 पुराणे रचली। नंतर ब्राह्मण लोक व्यासकृत वेदांचे भाग एक एक अभ्यासू लागले, इतिहास पुराणे श्रवण करून धर्माने व नीतीने चालू लागले, पण पुढे कलियुगाचा प्रादुर्भाव होऊन लोक अधर्माने वागू लागले, मुख्य देवतांची भक्ती मागे पडून लोक ग्रामदेवतास भजू लागले, वेद शास्त्रे पुराणे यांचा लोप होऊ लागला आणि सर्वत्र अनाचार माजला। त्या काळात मंडन मिश्र नावांचा एक महान ज्ञानी बुद्धिमान व पंडित झाला, त्याची बुद्धी बृहस्पतीसारखी होती शुक्रासारखी होती, त्याने मोठे तीव्र तप आचरण करून अग्नी व सरस्वती प्रसन्न करून घेतली होती, तो अग्नीत हवन करी व मनास येईल ती वस्तू अग्नीतून काढून चमत्कार करी, याचकांची इच्छा तात्काळ पूर्ण करी, तो स्वतः नवनवीन सिद्धांत मांडून तो इतर पंडितांना वादात जिंकित असे, त्याने श्रुती स्मृती यातील मार्ग खोटा आहे असा प्रचार करून आपली स्वतःची मते मांडली, ग्रामदेवते स्थापन केली, आपली शास्त्रे प्रचारात आणली, त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यामुळे पूर्वशास्त्रे लोकांना फिकी वाटू लागली, जैन धर्म चांगला असे त्यांना वाटू लागले, 4 वर्ण व 18 जाती यात ताळमेळ राहिला नाही, जैन धर्माचा स्वीकार करून लोकांनी पूर्वीची बंधने टाकून दिली। मंडन मिश्र आचारभ्रष्ट होता पण त्याच्यापुढे वादविवादात कोणी टिकत नसे, अशा तऱ्हेने त्याने प्रसृत केलेल्या मताने लोक दुराचारी होऊन भूमीला भार झाला, देव ब्राह्मण साधू व संत दुःखी झाले। शंकराला हे सर्व देवाकडून व ऋषीकडून कळले तेव्हा त्याने हा सर्व अधर्म व अनाचार थांबून पुन्हा धर्माची घडी नीट बसविण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले। मी शंकर याच नावाने अवतार घेऊन जैनादी मतांचे उच्चाटन करतो असा त्याने संकल्प केला। मग त्याने उत्तर देशात निर्मळ नावाच्या क्षेत्रात एका विप्राच्या पुत्राच्या रूपाने अवतार घेतला, त्यावेळी सृष्टीत सर्वत्र शुभशकून होऊ लागले, त्यावर ऋषींनी शिवाचा अवतार कुठे झाला ते ओळखले, विद्वान लोक तेथे आले, मुलाचे नाव शंकर असे ठेवण्यात आले, शंकराचार्य हे नाव पुढे याच बालकाचे प्रख्यात झाले, पुढे त्याचे उपनयन झाले, सर्व विद्यांचा अभ्यास त्याने बालवयातच केला, मातेची आज्ञा मिळवून त्याने बालवयातच संन्यास घेतला, त्याने अनेक शिष्य केले व शिष्यासह तो तीर्थयात्रा करू लागला। एकदा तो शिष्यमंडळीसह भिक्षा मागत असता कासाराच्या वस्तीत गेला, तेथे त्यांनी भिक्षा मागितली, कासार हसून म्हणाले की इथे कसली भिक्षा मिळणार, इथे तर फक्त काचेचा रस आहे तोच मिळेल, त्यावर शंकराचार्य म्हणाले तुमच्याकडून काच रसाचीच भिक्षा घेऊया, मग ते शिष्यानं म्हणाले सर्वांनी हाताच्या उंधळी करा त्यात काच रस घ्या आणि तो प्राशन करा, मीही घेणार आहे, ते ऐकून शिष्य घाबरून पळाले, तेव्हा शंकराचार्याने आपली ओंजळ करून कासारांना म्हणाले ओता काच रस माझ्या उंधळीत, जो हलाहल पिणाऱ्या शंकराचा अवतार होता त्याला काच रस पिणे ही गोष्ट कठीण नव्हती, त्या जैन कासारांनी काचेचा रस शंकराचार्याच्या उंधळीत खरोखरच ओतला, पण शंकराचार्यांनी तो रस शीतल जलासारखा प्राशन केला आणि हसतमुखाने त्यांनी कासाराकडे पाहिले, हे अचाट धाडस पाहून कासार मनात दचकून म्हणाला हा पुराण पुरुषच अवतार घेऊन आला आहे, हा धर्म संस्थापनेसाठी अवतरलेला भगवानच आहे असे म्हणून त्या सर्वांनी शंकराचार्याचे पाय धरले, शंकराचार्यांनी त्यांना अभय दिले व आपल्या शिष्यांना जवळ बोलावून निर्भय होण्यास सांगितले। पुढे शंकराचार्य मंडन मिश्राच्या गावी गेले,
आपल्या एका शिष्याला पाठवून त्यांनी मंडन मिश्राला शास्त्रविवाद करण्याचे निमंत्रण दिले. तुम्ही आम्हाला शास्त्रवादात जिंकावे किंवा आमचा जय मान्य करावा असे कळविले. तो निरोप मंडन मिश्राला कळताच तो म्हणाला, आजपर्यंत असे पुष्कळ पंडित आले पण सगळे पराभव पाहून गेले. हा संन्यासी आव्हान देतो काय, येऊ दे त्याला. त्या शिष्याला त्याने असा निरोप सांगितला. आपण सरस्वतीच्या प्रसादाने हा वाद जिंकू असे त्याला खात्री वाटत होती. त्याने सरस्वतीचे ध्यान केले व शंकराचार्यांची भेट घेतली. ते दोघे तेजस्वी महापुरुष समान पराक्रमी होते. त्यांना दोघांनी एक सभा घ्यायची ठरवली. वेदशास्त्राची चर्चा व्हावी, पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करावा, प्रत्येक तत्वाचे समर्थन व स्पष्टीकरण करावे व जो शेवटी पराभव पावेल त्याच्या धर्माचा प्रसार करण्यास बंदी करावी व त्याचे ग्रंथ नष्ट करावे, अशी प्रतिज्ञा करून दोघेही विवादास बसले. मंडन मिश्राने मध्ये एक पडदा ठेवला होता. त्यावेळी सभेला सर्व जातीचे कित्येक लोक जमले होते. मंडन मिश्राने पडदे आडून शंकराचार्याने विचारले, कोणता वेद प्रारंभी घेऊन अर्थ करू ते सांगा. शंकराचार्य म्हणाले, चारी वेदांचा अर्थ सांगावा. जे जे मी विचारीन ते सांगावे. समाधानकारक उत्तर आले नाही तर आपल्याला पराभव मानावा लागेल. शंकराचार्याजवळ सरस्वती बोलू लागली. मंडन मिश्र सरस्वतीला हळूच म्हणाले, माते आता तू बोलावीस. तेव्हा शंकराचार्याजवळ सरस्वती बोलू लागली. पण मंडन मिश्रच बोलत आहे असे त्यांना वाटत होते. शंकराचार्य म्हणाले, आता प्रथम ऋग्वेदाचा अर्थ करावा. त्यावेळी सरस्वतीने घटातून मुख बाहेर काढले व ती ऋग्वेदाच्या ऋचा म्हणू लागली. आवाज मात्र मंडन मिश्राचा येत होता. शंकराचार्य मधूनमधून ऋचेचा अर्थ सांगायला सांगत होते व सरस्वतीच अर्थ सांगत होती. त्यासाठी थोडाही वेळमध्ये जात नव्हता. ऋग्वेद झाल्यावर यजुर्वेदाचे पठण व प्रश्नोत्तरे चालू झाली. त्यातही सर्व काही बिनचूक होते. कुठेही दोष काढण्यास जागा नव्हती. तेव्हा शंकराचार्याने एक युक्ती करावायचे ठरवले. आधी ऋग्वेद सांगून झाला होता, मग यजुर्वेद चालला होता. तेव्हा या मंडन मिश्राला पुन्हा मागील ऋग्वेदातील प्रश्न विचारावा असे त्यांनी ठरवले आणि म्हणाले, मंडन मिश्र, तुम्ही यजुर्वेद सांगत आहात पण मला ऋग्वेदातील एक शंका अजून आहे, ती ऋचा अशी. असे म्हणून शंकराचार्याने एक ऋग्वेदातील ऋचा म्हणून दाखविली व तिचा अर्थ विचारला. त्यावेळी मात्र सरस्वती मुक झाली. पूर्वी सर्व ऋग्वेद म्हटला पण तिला तो आठवत नव्हता. म्हणून सरस्वती मनात गडबडली व स्तब्ध झाली. पण चतुर शंकराचार्य विचार करू लागले की असे चारी वेद पाठ करणारा व अर्थ सांगणारा ब्रह्मदेवच अथवा सरस्वतीच असणार. त्यांच्या वाचून दुसऱ्या कोणाला हे जमणार नाही. या मंडन मिश्राला हे काय येणार, काहीतरी कपट आहे. मग ते मंडन मिश्राला म्हणाले, अहो मंडन मिश्र, सांगता का अर्थ. मंडन मिश्र गप्पच होते. पडद्याआड सर्व शांत होते. अहो माझ्या प्रश्नाला उत्तर का देत नाही. पलीकडे शांतता होती. पुन्हा थोड्या वेळाने शंकराचार्याने प्रश्न विचारला. तेव्हाही पलीकडून आवाज आला नाही. मग मात्र त्यांनी पडदा बाजूला करताच त्यांनी पाहिले की मंडन मिश्र हे सरस्वती मातेच्या मुखातूनच हे सर्व सांगत होते. त्यांनी आपल्या हातातील दंडाने शंकराचार्यांनी तो घट फोडून टाकला व मंडन मिश्र शंकराचार्याच्या पाया पडले. शंकराचार्यांनी त्यावेळी जैन शास्त्राची गाठोडी बांधून सर्व ग्रंथ समुद्रात बुडविले. त्यातील अमरकोश हा ग्रंथ सर्वांच्या उपयोगाचा असल्यामुळे तो मात्र ठेवला. मग त्यांनी लोकांना जवळ बोलावले व म्हटले, तुमची सर्व ग्रामदेवते जैनाने स्थापन केली तरी तुम्ही त्यांची काही न शंका न आणता पूजा आराधना व स्वतःच्या धर्माप्रमाणे सर्व पूजा करत जा. आपला धर्म आपल्याजवळ, देवाला काही भेद नाही. मंडन मित्र, तसेच त्यांनी लोकांना आपापल्या जातीधर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा दिली. जातीधर्म व कर्तव्य व करणाऱ्या शिक्षा ठेवली. मग पुन्हा ब्राह्मण वेद अध्ययनाआधी आपापली कामे करू लागले. इतर लोकही आपापली कर्तव्ये करू लागले. शंकराचार्यांनी वैदिक धर्माची पुन्हा स्थापना केली आणि अद्वैत तत्वज्ञान मांडले. शंकराने हा अवतार धारण करून धर्मरक्षाचे कार्य अशा प्रकारे केले. या शंकराची लीला अगाध आहे. तो भक्तवत्सल आहे. तो परम दयाळू आहे. आपल्या भक्ताचा तो उद्धार करतो. षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, सतत शिवस्मरण आणि सोमवार, प्रदोष, चतुर्दशी, शिवरात्री व्रताचे आचरण, रुद्राक्ष धारण, भस्मलेपण, शिवतीर्थाची यात्रा, शिवदर्शन, शिवाची यथाशास्त्र भक्तिभावाने पूजा करणे, बिल्वदले वाहणे, त्याच्या पिंडीवर जल, दुग्ध आदी पवित्र द्रव्यांचा अभिषेक करणे, अतिथीला साक्षात शंकर समजून त्याचे आदरतिथ्य करणे, ब्राह्मण भोजन करणे, अन्नदान दिनास सहाय्य करणे, शिवमहिमा वर्णन केलेल्या कथा, पुराणे, चरित्रे स्वतः वाचणे, इतरास ऐकविणे, शिवलीलेचे ग्रंथ जपून ठेवणे,
दुसऱ्यास दान देणे, श्रवण करणे, हे सर्व शिवाचे ध्यान करणे, त्या परम दयाळू शिवाचे ध्यान करून अशा प्रकारे शिवभक्ती करावी। यासाठी श्रीधराचे सांगणे आहे की लोक हो, मनापासून शिवचरणी दृढभाव करून धरून शिवभक्ती करा, शिव संसार यातनातून सोडवेल। या ग्रंथाची फलश्रुती। श्रावण सोमवारी एक आवर्तन करील, त्याच्या घरी शंकर नित्य निवास करील, शनिप्रदोष व शिवरात्र तिथीस याची तीन आवर्तने करील, तर त्याची बंधने नष्ट होऊन त्याला इष्टवस्तूंचा लाभ होईल। या ग्रंथात कित्येक भक्त उद्धरून गेल्याचा उल्लेख सविस्तर केलेला आहे। भद्रायू, शबरश्री, सिंहकेतू बहुला, वीर, ब्रह्मराक्षस, कल्माशपाद, श्रीआळ, चांगुना, चिलया इत्यादींचा उद्धार शिवस्मरणानेच व पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्राने झाला आहे, असे प्रमाण व्यासांनी सांगितले आहे। स्कंदाला साक्षात शंकराने असे सांगितले की जो या मंत्राचे पठन करील, जप करील, त्याला मी दर्शन देईन व त्याची इच्छा पूर्ण करीन। जो हे लीलारूपी अमृत सेवन करील, त्याला गौरी व मी स्वतः कधीही विसरणार नाही। तसेच पारायण स्नान केल्याशिवाय करू नये। 15 अध्यायाने शिवलीलामृत पूर्ण ग्रंथ होतो। त्याचे शास्त्रशुद्ध रीतीने व शुद्ध मनाने पठन व पारायण केल्यास सर्व संकटे दूर होऊन सर्व इष्टकामना पूर्ण होतील। ज्यांना संपूर्ण ग्रंथ वाचायला वेळ नाही, त्यांनी शिवस्तुती तरी नित्य वाचावी। श्री शंकराने जसे करणे सांगितले, तसे श्रीधरांनी या 15 अध्यायात लिहिले आहे। यात काही दोष राहिले असतील तर क्षमा करावे। जय जय शिव कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जुगदोद्धारा, श्रीधर हृदय रविंद भ्रमरा, अक्षय अभंगा दयानिधी। 15 समाप्त। संपूर्ण शिवलीलामृत समाप्त। शिवलीलामृत कथासार समाप्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय।